पंतप्रधान मोदींची उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा. महाराष्ट्रातल्या कोरोना विरोधातल्या लढाईचं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक, तर उद्धव ठाकरे यांच्याकडून केंद्राच्या सहकार्याबद्दल आभार. देशातील 180 जिल्ह्यांमध्ये गेल्या 7 दिवसात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची माहिती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाण्यातून होत नाही असा दावा केंद्र सरकारचे प्रमुख शास्त्रज्ञांचा सल्लागार विजय राघवन यांनी केला आहे. फिकर नहीं है, प्राइमरी ट्रांसमिशन होती है जब लोग बात करते हैं और आसपास में बहुत पास में हो अगर दो लोग तो आसपास में जब ड्रॉपलेट गिरती है तब वो ड्रॉपलेट मान लीजिए कोई छू लेता है तब पानी से हो सकता है, लेकिन ज़्यादातर वो फैलती है एरोसोल में, एयर फ्लो पे डिपेंड करती है. अभी दूसरे तरह से जैसे आपने बताया नदियाँ वहाँ से वो घबराने की ज़रूरत नहीं है जिस तरह आप. मराठा आरक्षण प्रकरणी सरकारकडून दिशाभूल केली जाते आहे असा आरोप भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन घेण्याचं अजितदादा यांनी मान्य केलं आहे असं त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्राला लसीकरणाकरता स्वतंत्र ॲप बनवू द्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्राद्वारे केंद्राकडे मागणी. सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाऊनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाऊनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.